आपल्यासोबत वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आपल्या सोबत आहे. सर, आज मसुदा मांडण्यात आलेला आहे, पत्रकार परिषद घेण्यात आली, निवडणुका नाही मांडलाय. मी असणारा कापसाच्या संदर्भातला एक इश्यू मांडलेला आहे की जो शासनाने सिरियसली घेतला पाहिजे, आणि शासनाने सिरियसली घेतला नाही तर आम्ही उद्या सत्तेमध्ये आलो तर आम्ही ते लागू केल्याशिवाय राहणार नाही. कारण का कापूस हा देशाला 30% फॉरेन एक्सचेंज मिळवून देतो आहे, आणि तो मिळवत राहिला पाहिजे असं मला वाटतं. बाळासाहेब, एकंदरीत बघितलं तर सोयाबीनला देखील भाव नाही आहे, अत्यंत हमी भाव. आम्ही ते नंतर मांडणार आहोत. थँक्यू. राष्ट्रवादीचं चिन्ह गेलं बाळासाहेब. आपण जर एकंदरीत बघितलं तर ज्या पद्धतीनं मसुदा मांडलेला आहे त्या पद्धतीनं त्यांनी तो आज पत्रकार परिषदेमध्ये मांडला आहे, पण आम्ही जर समजा सत्तेत आलो तर हे आम्ही लागू करणार असं जे आहे, प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. मिलिंद आंडे, झी 24 तास, नागपूर.